विविध विकास कामांची भूमिपूजन, त्याचप्रमाणे काही काम पूर्ण झाली म्हणून त्याच्या संबंधाने आपण त्या ठिकाणी दरार वाढवले. या कार्यक्रमाकरता आवर्जून माझ्या समवेत आलेले श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय श्री शरदबापू रणवरे, त्याचप्रमाणे नितीनराव शिंदे, आपले जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतिनिधी म्हणजे संभाजी बापू निंबाळकर, जयाप्पा अण्णा बेलदार पाटील, धनाजीराव जाधव, त्याचप्रमाणे आपल्या गावच्या सरपंच श्रीमंतई चव्हाण, उपसरपंच महादेव विरकर, ग्रामसेवक श्री गाडवे अण्णा, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य राजूभाई शेख, दत्तात्रय भोसले, सचिन बेलदार पाटील, नवनाथ दायगुडे, संजयराव जाधव, विशाल मोरे, सोमनाथ कर्डे, या ठिकाणी उपस्थित असणारे आणि गावाचा एकंदरीत कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळत असणारे श्री सुरेशराव बेलदार पाटील, सुखदेवराव बेलदार पाटील, भीमराव दादा शेंगे चेअरमन, कांतीलाल पाटील, माधवराव चव्हाण, मारुतराव चव्हाण, मारुती बेलदार पाटील, सुभेदार शेंगे, त्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फार मोठा उपयोग झाला. दुष्काळी भागाला पाण्याचा उपयोग झाला. संपूर्ण परिसर औद्योगिक करण्याच्या दृष्टीने कमीत सारख्या मोठा कारखाना त्या ठिकाणी आला, त्याचा उपयोग झाला. म्हणजे परिवर्तन जर कुणी चालू केलं असेल तर तुम्ही मंडळींनी केलं, आणि त्यावेळेपासून एकत्रित आलेली सर्व मंडळी ब्रह्मत्रेणूची गोष्ट आहे. त्यामुळे साहजिकच एकमेकांचं प्रेम त्या काळातलं आमच्या त्यावेळेला केस काळे होती, तुम्ही आता करत असाल, तुम्ही केस काळी करत असाल, त्यांचे नाही होत, पण ते केस काळी होते. आता आम्ही सगळे साठी साठीच्या पुढे गेलेलो आहोत, पण ते प्रेम आणि विश्वास हा एकमेकांचा तसाच राहिला. त्यामुळे थोडंफार संभाजी बापूंचं सरगावर अधिक लक्ष असतं तर त्यात काही चुकीचं नाही, त्यात काही गैर नाही. आणि हे असंच एकमेकांच्या प्रेमातून आपल्याला आपला विकासाचा गाडा पुढे न्यायचा आहे. मला या ठिकाणी एकच गोष्ट आपल्याला मुद्दाची आखणी करताय आणि कामं करून घेताय. गेल्या पंचवार्षिक मध्ये सरड्यामध्ये वेगळ्या विचाराची ग्रामपंचायत होती, आपल्या विचाराची होती, आणि त्यामुळे काही प्रमाणात कामं कमी जास्त झाली असतील. कारण शेवटी कामं मागितली तर त्या ठिकाणी कामं आपण कुणाला द्यायला सहसा नाकारत. आणि या ठिकाणी जसं लता मुसले यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की ते संभाजी बापूंना काम मागायला ज्या ज्या वेळेला गेले त्या त्या वेळेला त्यांनी सुद्धा कधी नाकार दिला. परंतु साहजिकच ज्यावेळेला आपल्या विचाराची असती अधिक आपण हक्काने त्या ठिकाणी येता, कामं मागता, आणि अधिक कामं होण्याच्या दृष्टीने आपला सर्वांचा प्रयत्न असतो. आपली एक मागणी आहे की आता झालेला बॅकलॉग आमचा पूर्ण करून होता, गेल्या 5 वर्षाचा भरून होता. आता आपण जेवढी भूमिपूजन उद्घाटनं घेतली आता काय बॅकलॉग शिल्लक राहिले हा आता मला स्पष्ट पाहिजे. परंतु कुठल्याही गावामध्ये गेलं किती कामं केली तरी काहीतरी कामं ही मागं राहिलेली आहेत. आणि त्यात सर्वात महत्वाचा तुमचा येणारच रस्ता, राजाडा सरड्याकडे येणारच रस्ता, हा गेल्या जवळपास 8 ते 10 वर्षापूर्वी झाला होता. तो आता खराब झालेला, तो पुन्हा करण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर सरड्यापासून बारामती तालुक्यात निरा वाघनमध्ये, आता निरा वाघनचा रस्ता तुम्हाला का पाहिजे ते मला काही माहीत नाही. आता निरा वाघन तिथे आमचे मित्र आहेत, नानजी पाटील, ते तुमचे जाऊ आहेत मला माहिती आहे. आता त्यांना जाण्या येण्याकरता रस्ता घेत पाहताय का काय मला माहीत नाही. परंतु बरीचशी मंडळी तिकडं जातात, त्यांनी सुद्धा इथं जमीन घेतली असं समजत. आणि बारामती जवळ आहे, बारामतीला काही विद्यार्थी विद्यार्थिनी जात असतील, त्याचबरोबर MIDC मध्ये अनेक त्या ठिकाणी मजूर वर्ग सुद्धा त्या ठिकाणी जात असतात, त्यामुळे तो सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे याविषयी काय सांगणार. त्यामुळे दोन्ही रस्ते त्या ठिकाणी तातडीने घेतले जातील एवढं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं. त्याच्यामुळे राजाळे सर्वे आहे हा वास्तविक ग्राम रस्ता आहे, त्याच आपल्याला त्याची प्रतवाडी आपल्याला वाढवावी लागणार आहे, त्याचं अपग्रेडेशन करावं लागणार, आणि तर मोठ्या प्रमाणात त्यावर आपल्याला पैसे टाकता येतील. आणि तशाच प्रकारे अक्षर म्हणजे निरा वाघन सरडे राजाळे पिंपळ असायला हा जोडता येतोय का, आणि किमान 10 किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी तयार करून त्या ठिकाणी तो आपल्याला
आता हा मुख्य जिल्हा मार्ग म्हणून त्याचं त्या ठिकाणी परिवर्तन केलं जाईल एवढं आपल्याला. सुखदेव पाटील म्हणले की कार्यक्रम कसा झाला आता आहे मी आपल्याला सांगितलं पाहिजे. बरोबर 5 वाजता मी आलो आणि 5 वाजता तुमची सुद्धा तयारी होती. 5 वाजल्यापासून आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आणि ज्या वस्तीला अनेक वर्षांपासून न्याय देण्याची चव्हाण वस्तीला आवश्यकता होती त्या वस्तीला त्या ठिकाणी रस्ता बऱ्यापैकी आता मिळालेला आहे आणि त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य वहिनींनी सुद्धा संभाजी बापूंनी सुद्धा त्यामध्ये योगदान दिलं आणि त्यामुळं तो रस्ता पूर्ण झाला आणि त्याचबरोबर संभाजी बापूंनी मंडपाला सुद्धा जिल्हा परिषदेमधून पैसे सेस म्हणून पैसे दिलेले तो मंडप सुद्धा चांगला त्या ठिकाणी झाला आहे. तुमच्या वतीने आता आम्ही त्याचा दारण वाढून त्याचं उद्घाटन केलं परंतु संभाजी बापूंनी सुद्धा सरड्यावरती विशेष लक्ष आता ते कुठल्या कारणाने दिलं मला माहित नाही. मी काय तसं म्हणत नाही की राजाकडे ते दुर्लक्ष करतायत. शेवटी शेवटी राजाडे त्यांचं गाव आहे आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत विरुद्ध गेली म्हणजे 50% लोक आमच्या बरोबर असतात. असं काही ग्रामपंचायत विरुद्ध गेली म्हणजे काय सगळंच गेलं गावच गेलं असं काही कधी घडत नसतं आणि त्यांच्याकरता तिथं सुद्धा ते काम करते याविषयी मला काही शंका नाही. पण तुमच्यावरती जरा विशेष लक्ष जवळीकीमुळं आणि मला वाटतं सुरेश पाटलांवर जरा अधिक लक्ष असावं. आणि पूर्वी ज्या वेळेला आता तुम्हाला मी या ठिकाणी विषय निघालाय म्हणून सांगायला हरकत नाही. पहिल्यांदा ज्या वेळेला मी जिल्हा परिषदला उभा राहिलो मी गरडमधून आहे आणि आपल्या भागातून त्यावेळेला संभाजी बापूंना कधीच संधी मिळाली नाही वहिनीनंच मिळाली. त्यावेळेला तर मला वाटतं ते नोकरीमध्ये असतील इरिगेशनमध्ये असतील. वहिनी या भागातून उभे होते आजी बघा बहिणीवरून उभे होते आणि त्या काळामध्ये तुम्ही सगळी मंडळी एकत्रित आहात आणि एक परिवर्तन करण्याच्या दृष्टीने फलटण तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्ही मंडळी खऱ्या अर्थाने परिवर्तन केलं आणि निकाल जे लागले त्याच्यामध्ये आम्ही अपक्ष म्हणून उभा होतो. उगवता सूर्य आपलं चिन्ह होतं. सुरुवातीपासून पहिला गट झाला दुसरा झाला तिसरा झाला एकही सीट आपली काय आलेल्या मग चौथ्यामध्ये 2 आल्या एका बाळासाहेब बोबडे आले आणि दुसऱ्यामध्ये आपल्या जिंतीचे परसुदाला त्या ठिकाणी निवडून आले आणि तुमचे गट लागले विंडी तुमचे हे गट सुरुवात झाली आणि आपले सर्वच्या सर्व जागा त्या ठिकाणी निवडून आले आणि तुम्ही लोकांनी त्यावेळेला सहकार्य केलं त्यामुळं पंचायत समितीमध्ये आपल्याला आपली सत्ता आणता आणि मला सर्वपती होता आलं आणि त्यामुळं पुढचं सगळं हे परिवर्तन घडलं आणि ग्रामसारखं आणि विशेष करून 15 वित्त आयोगातून आपण जे कॉन्क्रीटचे रस्ते घेतलेले हा अत्यंत चांगल्या क्वालिटीचा आपण केलेला हे मुद्दा मी सांगतो. अनेक ठिकाणी मी रस्ते पाहिले ते कॉन्क्रीट हळूहळू ते झाडले की ते उडते तसं काय आपलं घडलेलं दिसत नाही. आपण कामं चांगली केलेली आहे म्हणजे ग्रामपंचायतीने जबाबदारीने त्या ठिकाणी 15 वित्त आयोगातून चांगल्या प्रकारची कामं केली तुमचं मनापासून आलं आणि अशीच कामं तुम्ही केली तर निश्चितपणे या ठिकाणी कुठली निवडणूक असेल नसेल परंतु संपूर्ण या परिसरातली जनता ही तुमच्या पाठीमध्ये राहिल्याशिवाय राहणार नाही. फक्त माझ्या आधी सुद्धा सांगण्यात आलं की आम्हाला जर कोणी पाळू शकतं ते सरड्यातच नाही तर ते फलटण तालुक्यातही आहेत आणि महाराष्ट्रात आहे असं म्हणलं तर काही हरकत नाही. आम्हाला कोण पाळू शकतं तर आमच्या बरोबरचेच पाळू शकतं. विरोधक आम्हाला पाळू शकत नाहीत त्यांची ताकदच नाही पण तरी सुद्धा विरोधक येत आहे. त्यामुळे माझी एवढीच विनंती राहील तुम्ही ह्या निवडणुकीत ज्या एक प्रेमाने विश्वासाने एकत्रित आलेला आहे ती एकी मात्र तुटू देऊ नका. ही एकी अखंड अभेद ठेवा आणि एकमेकाला विश्वासात घेऊन कामं करा. कुठल्याही प्रकारची अडचण आमच्याकडून तुम्हाला कधी येणार नाही. तुम्ही सांगा ते काम या ठिकाणी सरड्यामध्ये केलं जाईल. नळ पाणी पुरवठा योजना तिथे कोटीची नळ पाणी पुरवठा योजना आपल्याकडे मंजूर झाली केवळ त्या ठिकाणी तुम्ही मंडळींनी शब्द टाकला आणि रामनायकांच्या आमदार साहेबांच्या दीपकराव चव्हाण यांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये आपली नळ पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी बनते. रामराजे आमदार साहेब येऊन त्या योजनेचं भूमिपूजन करतील त्यानंतर उद्घाटनही करतील पण एकत्रित आल्यानंतर किती वेगाने कामं होत आहेत याचं आता ज्वलंत उदाहरण सरण्याच्या माध्यमातून आपल्या समोर येते. फक्त आपली इतिही आपण अभेट ठेवा एवढीच या ठिकाणी मी आपल्याला